माझा असं बीजेपीच्या अफगाण मिटिंग जातात की माझा आधी देवेंद्र फडणवीसला काल मी स्टेटमेंट काढलं त्याच्यावरनं आहे की कोणाच्या मजारीवरती जाऊन किंवा कोणाच्या कब्रस्थानावरती जाऊन तुम्ही फुलं वाहू शकत नाही. हा कायदा दाखवा. माझं म्हणणं आहे की ज्यांनी त्यांना असणारा अटक करण्यात आलेली आहे की स्टेटस ठेवलंय त्यांनी त्या त्या अधिकारावरती मुलती केस करावी. आणि माझी बदनामी केली आहे, मला नाहक पकडण्यात आलेलं आहे, हिंमत दाखवावी. माझं म्हणणं असं आहे लोकांकडून ही हिंमत आली पाहिजे. आणि ती हिंमत आली तर अशा रीतीचं जे राजकारण आपल्याला दिसते भावनिक राजकारण करण्याचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी थांबेल. म्हणजे मी असं कोणाचंही स्टेटस ठेवलं ते इतरांना अडचण काय असावी. त्यातून उदात्तीकरण होतं असा एक भाग बोलला जातो. उदात्तीकरण कोणाचं? औरंगजेबाचं. अडचण काय त्याच्यामध्ये? तो इथला राजा होऊन गेलेला आहे, त्यांनी तुमच्यावरती राज्य केलेलं आहे. तो परकीय फडणवीस असताना ही हा जो किताब आहे हा तिकडं मोगलांकडून आलेला आहे. तो परकीय आक्रमक होता, तिथे त्यांनी इथल्या राज्याला हलाल करून मारलं अशा पद्धतीची भावना असल्या कारणाने. हलाल करून मारणारा कोण आहे? सांगणारा कोण आहे? ते लिहून देणारा कोण आहे? त्याला सुटणार आहेत का? म्हणजे सोयीचं उचलायचं आणि सोयीचं नाही आहे ते सोडून द्यायचं. आणि म्हणून माझ्या आजोबांनी असणारा 25 नोव्हेंबर 1949 ला ज्यांचा उल्लेख केला ते म्हटले जयचंद. राणा प्रतापाचं राज्य कसं गेलं तर जयचंदचं गेलं. शिवाजी महाराजांचं राज्य कुठे गेलं तर जयचंदकडून गेलं. त्याच्यानंतर अशोकाचं राज्य कुठे गेलं तर पुन्हा जयचंदचं गेलं. आता हे जयचंद काय त्यावेळेस मुसलमान नव्हते ना? त्याच्यामुळे स्वतःच धाकायचं आणि दुसरं लोकांना दाखवायचं की प्रथा पहिल्यांदा बंद झाली पाहिजे. आम्ही फक्त असणारा या देशामध्ये जे जे जयचंद झाले त्यांची नावं पुढे आल्यानंतर ज्यांना इथे असणाऱ्या धार्मिक दंगली घडवायचे होते ते बॅकफूट वरती गेले.